जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, प्रभुदेव आपले यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपणास उपयोग पडेल अशा विविध विषयांवरती माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि मित्रांनो, आज देखील आपल्या रेशन कार्डच्या संदर्भातील काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण पहिलं तर बऱ्याच वेळा मित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी विचारणा केली जाते की आमचा दुकानदार या ठिकाणी नियमितपणे दुकान उघडत नाही, माल असला तरी माल त्या ठिकाणी देत नाही, याचबरोबर मला जो माल मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी माल देतो. आणि मित्रांनो, याच अनुषंगानं नेमका आपल्याला माल किती मिळायला पाहिजे, आपण कधी लास्टमध्ये हे अन्नधान्य घेतलेलं आहे, ते घेतलेलं धान्य आणि आपल्याला दिलं जाणारं धान्य हे बरोबर आहे का, याचबरोबर या दुकानदाराच्या अनियमितता असेल, त्याच्या क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, याच्या संदर्भातील जर काही तक्रारी असतील तर ह्या तक्रारी आपण कुठं करू शकतो, याच्याबद्दलची विस्तृत अशी माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या mahaepos.gov.in या वेबसाईटवरती यायचे. ज्या ठिकाणी आपण राईट साईडला ऑनलाईन सेवा नावाची एक ऑप्शन पाहू शकतो, ज्याच्यामध्ये ऑनलाईन तक्रार असेल किंवा आपल्याला अन्नधान्य किती मिळालेलं आहे, किती मिळालं पाहिजे याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. ऑनलाईन PDS वितरण प्रणाली याच्यावरती क्लिक करायचे, किंवा आपण mahaepos.gov.in या वेबसाईटवरून सुद्धा या ठिकाणी येऊ शकता, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला लँग्वेज हिंदी ठेवायची असेल तर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो, आणि लँग्वेज जर चेंज करायची असेल तर आपण चेंज करू शकता. याच्याचमध्ये आपण या ठिकाणी लेफ्ट साईडला रिपोर्टच्या खाली काही वेगवेगळे ऑप्शन दाखवलेले आहेत, याच्यामधील RC डिटेल्सवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. RC डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज आपल्यासमोर या ठिकाणी खुलणार आहे. ज्या पेजमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी महिना सिलेक्ट करायचा आहे. आता नोव्हेंबर महिना, आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये किती अन्नधान्य घेतलेले, किती मिळायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात. ऑक्टोबर महिना सिलेक्ट केल्यानंतर वर्ष 2021 आहे, 2017 डाटा या ठिकाणी आहे. याच्यानंतर आपला जो काही RC नंबर असेल, जो 12 डिजिटचा नवीन RC नंबर आहे, तो टाकून सबमिटवरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रेशनचे पूर्ण डिटेल दाखवले जातील, आपल्या कुटुंबातील सर्वांची नावं दाखवली जातील, आणि याच्याच खाली आपण जर पाहिलं तर आपल्याला किती अन्नधान्य मिळायला पाहिजे हे या ठिकाणी दाखवलं जाईल. आणि याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण किती अन्नधान्य घेतले याच्या ट्रान्झॅक्शन डिटेल्ससुद्धा या ठिकाणी दाखवल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन नंबर, किती अन्नधान्य घेतले, कुठल्या तारखेला घेतले, ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाते. याच्या व्यतिरिक्त जर आपण यापूर्वीचा महिना असेल, जसं की आपण मार्च असेल किंवा ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, ज्या ज्या महिन्यामध्ये आपण अन्नधान्य घेतलेलं असेल त्या अन्नधान्याचे डिटेल या ठिकाणी पाहू शकता. आता आपण या ठिकाणी पाहू शकता या महिन्यामध्ये आपण अन्नधान्य घेतलेलं नाही तर या ठिकाणी आपल्याला ब्लँक दाखवत आहे. जर समजा आपण दुसरा महिना सिलेक्ट केला, त्या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं किती धान्य घेतलं आहे, तर त्याचे डिटेल आपल्याला त्या त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डिटेल्सही दाखवल्या जातील. मित्रांनो, याचबरोबर आपल्या वितरकाकडे किती स्टॉक आहे हे सुद्धा आपण या वेबसाईटवरती पाहू शकतो. याच्यासाठी आपल्याला मुख्य पृष्ठावरती EPS वरती क्लिक करायचे. EPS वरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये 2 नंबरचे ऑप्शन आहे स्टॉक डिटेल. या स्टॉक डिटेलवरती आपल्याला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महिना आणि वर्ष दाखवलं जात आहे, नोव्हेंबर 2021. याच्यानंतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची यादी आहे. याच्यामधून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व वितरकाची नावं याच्यामध्ये दाखवली जातील, आणि आपला जो कोणी वितरक असेल तो वितरकाचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्याच्या नंबरनुसार सिलेक्ट करायचं आहे, आणि सबमिटवरती क्लिक करायचे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्या वितरकाकडे किती गहू आहे, किती तांदूळ आहे, साखर आहे का, डाळ आहे का, केरोसिन किती आहे, ह्या सर्वांची माहिती या ठिकाणी दाखवली जात आहे. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे याच्या अंतर्गतचं काही अन्नधान्य, गहू, तांदूळ आहेत का, हे सर्वसुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर या संदर्भातील काही जर आपल्याला तक्रार असेल किंवा हे अन्नधान्य किती रेटनं दिलं पाहिजे याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला मेन पेजवरती दाखवलं जाते, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं हेल्पलाईनमध्ये आपल्याला काही संपर्क क्रमांक, mail ID वगैरे देण्यात आलेलं आहे. याच्याच खाली आपण या ठिकाणी पाहू शकतो रेट प्राईजची लिस्टसुद्धा देण्यात आलेली आहे, की कोणत्या कार्डवरती किती अन्नधान्य मिळायला पाहिजे, ते कुठल्या दराने या ठिकाणी मिळायला पाहिजे, ही सर्व माहितीसुद्धा आपण या वेबसाईटवरती या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो, आता हे घेतलेलं अन्नधान्य, दुकानदाराचा असणारा स्टॉक, त्याचप्रमाणे दिला जाणारा दर, या संदर्भातील जर काही आपल्याला तक्रारी असतील तर याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला या ठिकाणी तक्रार द्यायची. आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर महापूरच्या वेबसाईटवरती ऑनलाईन सेवामध्ये या ठिकाणी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली नावाची एक बाब या ठिकाणी आहे, आणि याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे. परंतु याच्या अंतर्गत तक्रार करत असताना आपण दिलेली सर्व माहिती बरोबर आहे का हे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारची सूचनासुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे. याचबरोबर 1967 किंवा 1822 49 50 अशा प्रकारचे काही नंबरसुद्धा या ठिकाणी संपर्कासाठी दिलेले आहेत. याच्याचवरती तक्रार नोंदवा नावाची एक ऑप्शन दिलेली आहे, तक्रार नोंदवावरती आपल्याला क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याकडे शिधापत्रिका आहे का, असेल तर क्रमांक असेल तर आपण होय करू शकता, नसेल तर नाही करू शकता.
जर नंबर असेल तर आपला जिल्हा तालुका त्या ठिकाणी निवडायचा, आपला शिधापत्रिका क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे, आपल्याला आपल्या अर्जदाराचं नाव द्यायचं आहे, स्त्री पुरुष जे काही असेल ते द्यायचे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, याच्यानंतर आपली कशा संबंधातील तक्रार आहे, आपला पूर्ण पत्ता, पिनकोड ही सर्व माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आणि जी काही आपली तक्रार असेल ती तक्रार आपण या ठिकाणी 1000 अक्षरापर्यंत लिहू शकता. कुठल्या संदर्भातील तक्रार आहे आणि याच्या संदर्भातील काही फोटो, काही माहिती, पुरावे आपल्याकडे असतील तर ते सुद्धा या ठिकाणी जोडू शकता. आणि कॅप्चा कोड टाकून आपल्याला ही तक्रार या ठिकाणी सादर करायची आहे. ही तक्रार सादर केल्यानंतर आपल्याला तक्रारीबद्दलची जर माहिती घ्यायची असेल तर मुख्य पृष्ठावरती आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पहावरती क्लिक करूनसुद्धा आपण आपल्या तक्रारीचा नंबर आणि आपला मोबाईल नंबर टाकूनसुद्धा ही माहिती या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्याला किती अन्नधान्य मिळायला पाहिजे, किती अन्नधान्य आपल्याला मिळालेलं आहे हे या ठिकाणी पाहू शकता. याचबरोबर याच्या संबंधातील काही तक्रारी असतील तर तक्रारीसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही एक माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. भेटूयात नव्या माहितीसह, नव्या अपडेट्ससह. धन्यवाद.